हॅलो गाईज, मी मयूर शेळके आणि स्वागत करतो आपल्या भिवंडीकर मयूर या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज, आज आपण आपल्या या चॅनलवरती काही पर्यटन वगैरे नाही बघणार आहोत, तर फर्स्ट टाईम आज मी तुम्हाला काहीतरी वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे। हा व्हिडिओ दाखवत असताना मला थोडीफार चिंता लागलेली आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित आवडेल ना आवडेल, काय प्रतिक्रिया असणार आहेत या व्हिडिओबद्दल, अशी मला चिंता लागलेली आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तानसा पाईपलाईन, जी ब्रिटिश काळात बनवण्यात आलेली होती आणि ती पाईपलाईन आता काढण्याचं काम चालू आहे आणि त्या जागी आता नवीन पाईपलाईन येणार आहे। तर ही ब्रिटिश काळातील ऐतिहासिक अशी पाईपलाईन आहे। या पाईपलाईनविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देणार आहे, त्याचबरोबर या पाईपलाईनवरती केलेल्या गमतीजमती लहानपणीच्या आठवणी मी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे। तर गाईज, प्लीज या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा। तर गाईज, मी आता आहे आमच्या गावावरती, अर्थातच भिवंडी तालुक्यातील खंबाळे या गावापाशी मी आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जी पाईपलाईन बघत आहात ना, ते आहे तानसा पाईपलाईन। तानसावरून मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी आहे। हे जे पाईप आहेत ते नवीन आहेत आणि जुने पाईप त्या बाजूला आहेत जे आता काढण्याचं काम चालू आहे। त्या पाईपलाईनविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करणार आहोत नवीन पाईपलाईनपासून। तर गाईज, रस्त्याच्या त्या पलीकडे तुम्ही जी पाईपलाईन बघत आहात ना, ती वैतरणावरून आलेली आहे आणि बाकीची जी पाईप आहेत हे तानसावरून आलेले आणि यातले एक दोन पाईप आहेत ते माझ्या डोळ्यासमोर झालेले आहेत मी लहान असताना, आणि बाकीचे ते माझ्या जन्माच्या आधी बनवण्यात आलेले, फार पण जुने नाहीत। जुने जे दोन पाईप आहेत ते ब्रिटिश काळातील आहेत, जे आज आपण बघणार आहोत, त्याविषयी जाणून घेणार आहोत। तर त्याआधी आपण या नवीन पाईपांविषयी जाणून घेणार आहोत। तर ही संपूर्ण जागा जी तुम्ही बघत आहात ना, ही जागा आहे मुंबई महानगरपालिकेची। तर मुंबईकरांना पाण्याचा अजिबात तुटवडा होऊ नये यासाठी BMC मुंबई महानगरपालिका सतत चांगलं कार्य करत असते। तर गाईज, ही नवीन पाईपलाईन आहे आणि या नवीन पाईपलाईनला वेल्डिंगचा वापर करून, वेल्डिंगचा जोड देऊन अशा प्रकारे ही पाईपलाईन जोडली गेलेली आहे। आणि गाईज, ब्रिटिशांच्या काळातील जी पाईपलाईन आहे ना, तिला अजिबात वेल्डिंगचा वापर केलेला नाही। पुढे आपण ती पाईपलाईन बघणार आहोत। तर या आहेत त्या ब्रिटिशांच्या काळातील पाईपलाईन, ज्या आता खुलण्याचं काम चालू आहे, बघा तुम्ही। हे खोललेले पाईप आहेत गाईज, आपल्याला अखंड पाईप बघण्यासाठी पुढं थोडे चालत जावं लागणार आहे। तर गाईज, याला पायऱ्या बोलतात, एक प्रकारचा छोटासा ब्रिज आहे। BMCच्या कामगारांसाठी म्हणा किंवा येथील जे भूमिपुत्र आहेत त्यांना येण्याजाण्यासाठी हा अशा प्रकारचा एक छोटासा ब्रिज बनवलेला होता। तर इकडे बघू शकता तुम्ही, पाईप काढायचं काम चालू आहे, मोठ्या जोरात काम चालू आहे। गॅस वेल्डिंगचा वापर करून हे पाईप खोलीत लावलेले आहेत आणि दिवस रात्र या लोकांचं काम चालू आहे। हे कुठले BMCचे कामगार वगैरे नाही आहेत, तर हे मजूरकर वर्ग आहे आणि दिवस रात्र हे काम करून ते पाईप त्या लोकांनी खोलीत लावलेले आहेत। हा व्हिडिओ आपण यासाठी बनवत आहोत की ब्रिटिश काळातील ऐतिहासिक असलेली ही पाईपलाईन या आपल्या डोळ्यासमोर आता नामशेष होताना दिसत आहे, यापुढे ही पाईपलाईन आपल्याला दिसणार नाही आहे, तर त्याची एक छोटी आठवण म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत।
ब्रिटिशांनी जवळपास आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलेले, तर या 150 वर्षात त्यांनी काही गोष्टी आपल्या भारतामध्ये असे केलेले आहेत की त्या आज आपण वापरत आहोत. जसे की मुंबई ते ठाणे ही पहिली लोकल धावली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतामध्ये ट्रेन लोकल ही सुरू झाली. त्याचप्रमाणे मुंबईला एखाद्या डॅममधून पाईपांद्वारे पाणी पुरवावं अशी जी संकल्पना जी अंमलात आणली ती इंग्रजांनी आणली ती म्हणजे 1926 साली या पाईपलाईनीचं काम पूर्ण झालेलं होतं. 1926 सालच्या या पाईपलाईन आहेत. जवळपास या पाईपलाईनीला आता 90 ते 100 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही ब्रिटिशांच्या काळातील पाईपलाईन आहे. याला कुठल्याही प्रकारची वेल्डिंग नाही मांडलेली. तर रिबीटचा वापर करून रिबीटसारखा हा जो जोड आहे तो दिलेला आहे आणि तो जोड देऊन ही पाईपलाईन बनवण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ब्रिटिशांच्या काळातील असलेल्या पाईपलाईन या सतत मनामध्ये एक आठवण करून राहणार आहेत. कारण की या पाईपांवरती आम्ही खूप धमाल केलेले आहे. त्यातल्या काही किस्से मी तुम्हाला सांगत आहे. आम्ही लहान असताना या पाईपाला असं कान देत होतो आणि पाण्याचा जो स्पीड आहे त्याचा जो आवाज आहे तो अनुभवत होतो. आम्ही संध्याकाळी या ठिकाणी फिरायला येत होतो मस्तपैकी मित्रांसोबत. या ठिकाणी येऊन आम्ही बसत होतो, गप्पा गोष्टी करत होतो. या पाईपांवरती आम्ही अभ्यास केलेले. एवढंच नाही तर या पाईपांवरती आम्ही उड्या देखील मारलेले आहेत. आणि असंच उड्या मारता मारता 1-2 वेळा मी पडलेलं देखील आहे आणि खूप लागलं होतं जोरानं. आणि ती आठवणसुद्धा मनात राहणार आहे मित्रांनो. खूप मिस करणार आहे मी या पाईपांना. तर आमच्या गावातील म्हणा किंवा परिसरातील काही पोरं आहेत ते या पाईपांवरती सायकलही चालवत होते. नवे नवे तर चक्क काही पोरं बाईकसुद्धा चालवत होते. गाईच तुम्ही विश्वास करू शकत नाही या गोष्टीवर. तर काही पोरं या ठिकाणी सायकलही चालवत होते, बाईक चालवत होते. तो जर व्हिडिओ किंवा फोटो असताना तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती मी अपलोड केला असता. तर एक प्रकारे मौत का खुवा हा खेळ आम्ही या पाईपांवरती बघितलेला आहे. खूप मिस करणार आहे मी या पाईपांना. खरंच एक मनात एक घर करून गेलेले आहेत या पाईपलाईन. जवळपास 90 ते 100 वर्षांपूर्वी साधारणतः 1926 सालाच्या आसपास ब्रिटिशांनी जी नवीन ज्या पाईपलाईन टाकल्या त्या बिना मोटरनी मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन होती. आणि त्यानंतर या नवनवीन पाईपलाईन आपण बघत आहोत आता BMC टाकत आहे. तर गाईज, ज्याप्रमाणे मी या पाईपांवरती जी काही मजा केलेले ते मी तुम्हाला शेअर केलेले. जर तुम्ही पण काही मजा केली असेल, तुमच्या ज्या काही आठवणी असतील ना त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे आम्हाला देखील कळेल की तुम्ही काय काय मजा केलेले. त्याचप्रमाणे मी या ज्या पाईपलाईन आहेत ब्रिटिशांच्या काळातील ऐतिहासिक अशा पाईपलाईन यांना खूप मिस करणार आहे मित्रांनो. कायम या पाईपलाईनी आठवणीत राहणार आहेत. जर तुमच्या पण काही आठवणी असतील, तुमच्या ज्या काही तुम्ही जर मिस करत असाल या पाईपलाईनीला, तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या भावना नक्की कळवा. ब्रिटिशांच्या काळातील असलेली ह्या ऐतिहासिक अशा पाईपलाईन आहेत. साधारणतः 1926 साली या बनवण्यात आलेल्या होत्या. आज जवळपास या पाईपलाईनीला 90 ते 100 वर्ष उलटून गेलेले आहेत. आणि या खूप खराब झालेले आहेत, गंजलेल्या आहेत. आणि त्यामुळे कदाचित BMCने या पाईपलाईन बदलून आता नवीन पाईपलाईन टाकीत लावल्या असाव्या. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने तांसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, पवई अशा विविध डॅममधून मुंबईला पाणी पुरवण्यात येतं. तर मित्रांनो, तांसावरून मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही पहिली जलवाहिनी आहे जी आता आपल्या डोळ्यासमोरून नामशेष होताना दिसत आहे. साधारणतः 1926 साली बनवण्यात आलेली. जवळपास 90 ते 100 वर्ष या पाईपलाईनीला झालेले आहेत. खूप मजबूत अशी पाईपलाईन होती आणि असा ऐतिहासिक अशी पाईपलाईन आपल्या डोळ्यासमोरून आता नामशेष होताना दिसत आहे. तर याची एक आठवण म्हणून आम्ही हा एक छोटा प्रयत्न, हा एक छोटा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे एक आठवण म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिशांच्या काळातील असलेली पाईपलाईन आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जेवढी मी देता यावी तेवढा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर प्लीज सांभाळून घ्या आणि या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा. पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.